चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासम विट्ठलम चिंतयामि कलावत्न जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीशवादापनोतार दक्षम समाधिस्त मूर्तिम भजे ज्ञान देवम तडित्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम वरम तुष्टिकाया समन्यस्त पादम पर ब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नदी गौतमीचे तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री समर्थ नगद नारायणाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा शरबिंदू समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते जयाचा श्री रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवाती जा शांति देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला भारत माता की अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असो अखिल कोट ब्रह्मांड नायक थोडा आवाज पाहिजे रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे माय बाबा पुष्प माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री हनुमंत राय श्री समर्थ नगद नारायण महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा फार नाही पण चार चरणाचा त्या हरीच्या दासाच्या आयुष्याच्या संबंधामध्ये मागणी मागणारा हा अभंग तुमच्या समोर गाऊन दाखवला आहे बिठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे पण तत्पूर्वी वक्त्याला काही घालून दिलेले जे दंडक आहेत वारकरी संप्रदायानं या नियमाला अनुसरून थोडासा गोपोद्घात यत कार्यम वर्तमाने भवन वा घटनस्ती तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद् वक्तव्यं उपोद्घातत्वं या श्लोकाचा अर्थ असा होतो थोडा इको कमी करा चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे उपोद्घात म्हणून या नियमाला अनुसरून हा चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं ठेवला आहे सर्वांना ज्ञात आहे तरीसुद्धा खऱ्या अर्थानं आईच्या ऋणातून मुक्त भाव हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून या चारही भावंडानं आईच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा ठेवलेला सोहळा आहे विठाला आमच्या आदरणीय वंदनीय ज्यांना 100 वर्ष पूर्ण झालेत अशा असणाऱ्या आदरणीय आपल्या पुंजाबाई धोंडीराम पवार या निमित्तानं ठेवलेलं हे हरिचिंतन आणि याच हरिकीर्तनाकरता उपलब्ध असणारे ही कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी आमची ही सर्व मित्रमंडळी आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांचा उभ्या महाराष्ट्रामध्ये गान कोकिळा म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे शिवाजी महाराज माने युवा कीर्तनकार आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा छान त्यांना सुद्धा गायन केलं थोडा बास कमी करा ट्रबल आदरणीय हरिभक्त परायण दुसरे गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय आमचे मोठे बंधू म्हटलं तरी काही वावगं ठरणार आहे आमचे भाऊसाहेब महाराज इंगोले वरंगळवाडीकर आहे का नाही
त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय दोन्ही मृदंगावरती मृदंगाचार्य, मृदंग विशारद, मृदंग अलंकार आपल्या गावचं भूषण असणारं मुकुंद महाराज धुरंधरे यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा, ते सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय दुसरे सतत माझ्याबरोबर असणारे नितांत प्रेम करणारे आदरणीय मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, ताल भास्कर, जेवढ्या पदव्या द्याव्यात तेवढे त्यांना कमीच आहेत. आदरणीय माऊली महाराज खोटे, आडनाव त्यांचं खोटे पण वाजवतात खरं मात्र, आहे का नाही, म्हणून माऊली महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. यूट्यूब चॅनलसुद्धा आमच्या माऊलींचं, संगीत कलाप्रेमी यूट्यूब चॅनल, हे कीर्तन नुसतं मादळमुळी पुरतं मर्यादित नाही तर सर्व जगभर अशा प्रकारचं हे कीर्तन दिसणार आहे, म्हणून यूट्यूब चॅनललासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतून माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठला आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या करता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय वंदनीय पूजनीय आमच्या मच्छिंद्र महाराजांच्या आई साहेब, आमच्या पुंजाबाई, है का नाही, खऱ्या अर्थानं 100 वर्षापर्यंत आपण जगतो का नाही याची गॅरंटीच नाही, आताच वाटोळ व्हायला लागला आपला, है का नाही. म्हणजे 100 वर्ष जगणं हे माणसाच्या जीवनातलं महत् भाग्याचं लक्षण आहे. खऱ्या अर्थानं या संत परंपरेनं या कलियुगातल्या लोकांकरता आयुष्यच किती दिलंय माहितीये. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्यपानत्व पीडा रोग क्षय, मध्यपानत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का, काय भजनासी उरले ते पाहे, काय भजनासी उरले ते पाहे का, काय भजनासी उरले ते पाहे का. करता या संत परंपरेनं आयुष्याची गणना करत असताना किती वर्षाची गेली काका, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. अगदी अल्प म्हणजे किती वर्षाचं आयुष्य दिलंय तर 100 वर्षाचं अशा प्रकारचं आयुष्य आहे. पण मला वाटतं 100 ही सुद्धा ज्यांना क्रॉस केली म्हणजे आता हे राहिलेलं त्यांना बोनस आहे. विठ्ठला म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय खऱ्या अर्थानं या आजीचं, भाऊसाहेब महाराज तुम्हाला जर सांगायचं म्हटलं ना, खऱ्या अर्थानं मी परमार्थाला जर लागलो असेल या दोघी तिघी जणी मैत्रिणी होत्या बघा, आमच्या पुंजाबाई, आदरणीय आमच्या हाप्पाच्या आई, काय नाव त्यांचं, दिऊबाई, आहे का नाही, आणि आमची सुंदरबाई, हा, आणि विशांबर नानाची भागीरथी बाई, म्हणजे ह्या ज्या 4 जणीचा हा काय असायचा गट, म्हणजे या मैत्रिणी असायच्या, आणि या म्हणजे या एवढी यांची मैत्री होती, पंढरपूरला निघाल्या तरी संघच, पंढरपूरला निघाल्या, पैठणला निघाल्या तरी संघच, म्हणजे खऱ्या अर्थानं यांच्या नादानं. मला एकदा त्यांना माझी आठवण सांगतो तुम्हाला, मी फार लहान होतो, लहान म्हणजे 7-8 वर्षाचा आसनराम महाराज, त्यावेळेस मला या 4 जणीनं म्हणजे आमची आजी म्हणजे फार परमार्थिक असायची, आणि ह्या सगळ्या परमार्थिक मंडळी मला पंढरपूरला ह्या घेऊन गेल्या, म्हणजे माझ्या जीवनातलं जर पहिलं जर पंढरपूर कुणी केलं असेल तर या पुंजाबाई, भागीरथीबाई, देऊबाई आणि त्या काय नाव सुंदरबाई, हे काय, म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या परमार्थाची सुरुवात तरी यांनाच केली, आणि त्यांच्या 100व्या वर्षाचं कीर्तन हे माझ्या वाट्याला आलं, हे माझं सौभाग्य. हा, कारण खऱ्या अर्थानं त्यांना मला परमार्थाला लावलंय, पण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचं कार्य आज मी करतोय. विठ्ठला 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 विठ्ठला, असं यांचं हे परमार्थिक जीवन आहे, आणि याच परमार्थिक जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद उत्सव अशा प्रकारचा आज या ठिकाणी साजरा केलेला आदरणीय हरिभक्त परायण आमच्या
मच्छिंद्र महाराज, एकनाथ महाराज, नवनाथ महाराज, आसाराम महाराज या चारही भावंडानं खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या डोक्यावर जे ऋण असतं ते दोन चार पद्धतीचं ऋण असतं बघा. दोन चार पद्धतीचं म्हणण्यापेक्षा एक संत परंपरेचं ऋण आहे, एक देवाचं ऋण आहे आणि एक माता पित्याचं ऋण आहे. विठाला विठाला या तिन्ही ऋणातून खऱ्या अर्थानं आपल्याला काय व्हावं लागतं? मुक्त व्हावं लागतं. मुक्त व्हावं लागतं म्हणण्यापेक्षा व्हावंच लागतं. विठाला म्हणून हा ऋणातून मुक्त होण्याकरता हा घातलेला अट्टहास आणि या निमित्तानं तुमच्या समोर मी जो अभंग उपलब्ध केलाय ते संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा अभंग आहे. हा जो अभंग आहे ना, मला वाटतंय प्रत्येकाच्या पाठ आहे हा अभंग. इथं जेवढ्या हरिपटाला येते तेवढ्याचं नक्कीच पाठ आहे. अभंगाची सुरुवातच फार गोड आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीचा दासा. त्या हरीच्या दासाला किती आयुष्य प्राप्त व्हावं माऊली? 100 वर्ष म्हटले नाही, एक कल्प म्हटले नाही, त्याच्या पाठीमाग शब्द लावला एक अ. काय काय अ? या शब्दाची व्याप्ती अशा प्रकारची सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला जर विचारलं समुद्रामध्ये पाणी किती असा जर प्रश्न संभवला तर काका त्याचं उत्तर देता येईल का? 10,000 लिटर, 1,000 लिटर, 1,00,000 लिटर, 10,00,000 लिटर, हे जसं उत्तर देता येत नाही ना. म्हणजे समुद्रामध्ये पाणी किती हा जर प्रश्न संभवला तर त्याचं एकच उत्तर आहे. काय? जेवढं समुद्रामध्ये आहे तेवढं. काय 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 काय? जेवढं समुद्रामध्ये आहे तेवढंच पाणी. आबाळ केवढं आहे तर लोक म्हणतात आबाळ हे आबाळ एवढंच आहे. म्हणजे आबाळाचं मोजमाप आपल्याला अशा प्रकारचं करता येत नाही. आणि आज त्या हरीच्या दासाच्या आयुष्याची मागणी करत असताना नामदेवराय म्हणतात अकल्प. हा म्हणजे किती कल्प? अ म्हणजे त्याची गणतीच नाही. विठाला विठाला. हा खऱ्या अर्थानं नामदेवरायच्या या प्रकरणाचा विचार केला तर आजचा हा अभंग पाहायला गेलं तर हे नामदेवरायचं पसायदान आहे. काय काय पसायदान आहे? ज्ञानोबारायचं जे पसायदान आहे हे पसायदान वेगळं आणि आज नामदेवरायचं पसायदान वेगळं. ज्ञानोबारायच्या पसायदानातली मागणी वेगळी आणि नामदेवरायच्या पसायदानातली मागणी वेगळी आहे. ज्ञानोबारायच्या पसायदानाचा विचार केला तर आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो शावे तो शो निमज द्यावे पसायदान. हे ज्ञानोबारायचं जे पसायदान आहे हे विश्वात्मक अशा प्रकारची मागणी आहे. आणि आज ज्ञानोबा नामदेवरायची जर मागणी पाहिली तर फक्त एकच गोष्ट मागितली. काय काय? फक्त हरीच्या दासाला आयुष्य. विठाला विठाला विठाला. म्हणजे ज्ञानोबारायच्या पसायदानात त्या मागणीचा विचार केला तर व्यापकत्व आहे. याच्यामध्ये काय आहे? व्यापकत्व आहे. आणि नामदेवरायच्या पसायदानाचा विचार केला त्याच्यात व्यापकत्व नाही, याच्यात फक्त एक जणापुरतीच मागणी मागितली. कुणाची? हरीच्या दासाच्या. दासाकरता मागणी मागितली. इथं देवाकरता मागणी नाही मागितली, देव नाही मागितला. काय मागितलंय? तर हरीच्या दासाला काय मागितलंय? आयुष्य मागितलंय. आयुष्य. ज्ञानोबाराय या जगताकरता मागणी मागतायत. ज्ञानोबारायची मागणी फार गोड आहे. ज्ञानोबारायची मागणी अशी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ज्ञानोबारायची मागणी आहे खळ नीट झाला पाहिजे. काय काय खळ? खळ म्हणजे हरभऱ्याचं जावरीचं खळ. खळ तसं नाही बरं. खळ या शब्दाचा अर्थ आहे वाईट माणसं. विठाला विठाला. सांगू का तुम्हाला? खळ माणसं त्याला म्हणतात, एका गावामध्ये वाघ यायचा बघा, वाघ जंगलात, वाघ वाघ कळतोय ना तुम्हाला? वाघ जंगलामध्ये वाघ. पण त्यानं काय केलं? म्हणलं जंगलात वाघ आहे, म्हणलं ते जंगलात प्राणी खात आहे, सगळ्या गोष्टी करत आहे म्हणला. पण एक काम करायचं म्हटलं आपल्याला, वाघ गावात आला पाहिजे. तुमच्या लक्षात येते ना बोलणं माझं? काय म्हणला तो? वाघ हा गावात आला पाहिजे. पण गावात नुसता वाघ आला नाही पाहिजे, तर गावातले लोक सगळे त्यानं काय केले पाहिजे? खाल्ले पाहिजे. याचं नाव आहे खळ. मग याच्याकरता काय करावं लागल? तो काय म्हटला माहिती का? म्हटला आता एक काम करतो म्हणला, मीच जातो जंगलात. काय करतो? मी जंगलात जातो. कशाकरता?
अरे तू जर जंगलात गेला तर तुला वाघ खाईन ना, म्हणून तू जायचंय म्हणला मला वाघ जंगलात का, म्हणला मी मेलो तरी अडचण नाही म्हणला, या वाघाच्या जबड्यात जर मी गेलो आणि माझं रक्त जर या वाघाच्या जिभेला लागलं तर त्या वाघाला माणसाच्या रक्ताची काय लागण म्हणला, बोला बोला बोला, चटक लागण चटक, आणि या रक्ताच्या आशेनं तो वाघ कुठं येईन म्हटले, गावात येईन, आणि गावातल्या माणसाचं याचं नाव आहे खळ विठाला, विठाला 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 विठाला, याचं नाव खळ आहे, म्हणून अशा खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खऱ्या अर्थानं जे दुष्कर्मी जे माणसं आहेत या दुष्कर्मी माणसांना नीट करण्याचं कार्य, नीट करण्याची मागणी ही ज्ञानोबारायची, हे ज्ञानोबारायचं जीवन आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायचा विचार केला तर ज्ञानोबाराय हे योगी आहेत, योगी म्हणण्यापेक्षा ज्ञानोबारायला जेवढ्या पदव्या द्याव्यात, मी असं म्हणेल तुम्हाला, काही पदव्या माणसाला दिल्या ना तर त्या पदवीनं तो माणूस मोठा होत असतो, काय होत असतो, पदवीनं तो माणूस काय होत असतो, मोठा होत असतो, पण ज्ञानोबारायचा असे ज्ञानोबारायच्या नावानं ती पदवीच मोठी होती, काय वाक्य आहे का नाही, म्हणजे ज्ञानोबारायच्या नावानं त्या पदवीला महत्व येतंय, ही ज्ञानोबारायची खासियत आहे, आणि ज्ञानोबारायचं जे जीवन आहे हे ज्ञानोबारायचं जीवन या समाजाकरता समर्पण अशा प्रकारचं जीवन आहे, ज्ञानोबारायच्या जीवनाचा विचार केला तर ज्ञानोबारायला लोकांना मधुकरी सुद्धा मिळू दिली नाही, आणि तेच ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांड, म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायच्या जीवनाचं जर जीवन पटल जर आपण उघडून पाहिला तर ज्ञानोबारायला लोकांना तुकडा सुद्धा कोरान्न सुद्धा मिळू दिलं नाही, पण ज्ञानोबारायच्या जीवनातली क्रांती अशी आहे ज्या लोकांना त्यांना मिळू दिलं नाही त्या लोकां काय झाले, म्हणजे खऱ्या अर्थानं गुरु झाले, आहे का नाही, विठाला 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 विठाला, हे ज्ञानोबारायचं जीवन आहे, पण आज नामदेवराय जे मागणं मागतायत हे कशाचं मागणं मागतायत माहितीये तुम्हाला, या हरीच्या दासाला काय प्राप्त व्हावं, आयुष्य प्राप्त व्हावं, आयुष्य देव नाही मागितला, तसं पाहायला गेलं तर या जगतामध्ये ही संत परंपरा कोणाच्या झुरणीला लागलेली, बोला बोला, देव मिळवण्याकरता ही संत परंपरा, एक शब्द वापरला मी तुम्हाला, झुरणीला लागली, देव मिळवणं राम महाराज एवढं सोपं आहे का, देव मिळवणं माऊली एवढं सोपं आहे का, योगी सिनताती साधन कपाटी, 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 बरी नाही भेटी ध्यान मां, हे बरी नाही भेटी ध्यान मां, योगी सिनताती साधन कपाटी, योगी योगी सीन ताती साधन कपाटी, परी नाही भेटी ध्यानी मनी, हे योगी जे लोक आहेत ना, हजार हजार वर्ष झालं त्या कपाटामध्ये, कपाट म्हणजे गोदरेज कपाट, हे कपाट नाही बरं, पहाडामध्ये त्या दर्याखोऱ्यामध्ये कपारीमध्ये साधना चाललेली आहे, फक्त एकच ध्यास आहे त्यांच्या अंतकरणामध्ये, काय हो, हरिशरणम 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 हरिशरणम, एकच ध्यास आहे फक्त, हा म्हणजे एकच त्यांच्या अंतकरणामध्ये, काय माहितीये, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझे चरणी, देवा
शास्त्रीय भक्त काय हो देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी देवा माझे मन लागो तुझे चरणी एकच ध्यास आहे भक्त त्या भगवान परमात्म्याची भेट भेटी लागी जीवा लागली से आस आणि पाहे रात्रन दिवस वाट तुझी त्या योग्यांच्या अंतकरणामधला जो ध्यास आहे त्या अंतकरणामधली जी निकड आहे त्या अंतकरणामधली जी तळमळ आहे पण कशाची बोला ना देव भेटीची जी अंतकरणामध्ये जी तीव्र इच्छा आहे ना त्या योगी जी लोक असतात ना पण त्यांच्या ध्यानात सुद्धा नाही तो योगी ध्याताना तुळसी आणि तो तो आमा पासी मागे पुढे त्या योग्याच्या ध्यानात सुद्धा नाही काय त्यांच्या जीवनातले कष्ट आहेत काय मिळवण्याकरता देव मिळवण्याकरता शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो वन भंग ब्रह्मारंध्री मिसळे परी मुमुक्ष दंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ही त्या योग्यांची खऱ्या अर्थानं त्या देव भेटी करतात तीव्र इच्छा आहे पण स्वप्नात सुद्धा नाही त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही देव भेटीची तीव्र इच्छा आहे मग त्या देवाच्याच संबंधानं नादी लागावं ना देवच मागावं ना देवच मागावा का नाही देवाकरता एवढी झुरणीला लागली आहेत कधी भेटल मला कधी भेटल पण देव सोडला आणि आज खऱ्या अर्थानं कुणाच्या आयुष्याच्या पाठीमागं लागलेत बोला ना कोणाच्या हरीच्या दासाच्या हा म्हणजे जे देवभक्त आहेत या हरिभक्त आहेत त्या हरिभक्ताच्या आयुष्याची मागणी आज खऱ्या अर्थानं नामदेव राय करतात काय कारण आहे बरं एक सांगू का तुम्हाला हरिभक्त म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो संत ऐक संत आणि देव या दोघातला विचार जर केला तर कार्य दोघाचं एकच आहे काय काय एक त्याच्याकरताच येतात देवसुद्धा त्याच्याकरताच येतो कशाकरता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्रानाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे देव अवताराला येतोय कशाकरता येतोय या जगाचा उद्धार करण्याकरता खऱ्या अर्थानं देव जन्माला येतोय आणि संत तरी कशा करता येतात शिवाजी महाराज संत सुद्धा याच्याच करता येतात येते उपकारा साठी आणि आले धरजा वैकुंठी अवतार तुम्हा धरा या कारण आणि उद्धर या जण येतो कळबळा मनोनिया येतो कळबळा मनोनिया येतो
संतांचं कार्य बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या जगाचा उद्धार व्हावा याकरता ही संत परंपरा जन्माला येत असते. तसा विचार केला तर संतात आणि आपल्यात काय फरक आहे असा दिसायला तर सारखेच आहेत. दोन्ही दिसती सारी की पण पुढं उत्तरार्ध फार गोड आहे. वर्म जाणी तो पारखी हा म्हणजे दोघ दिसायला चोरही सारखाच आहे. साव सुद्धा ओळखायला कोण लागन त्याला, चोराला ओळखायला कोण लागन. तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि मग तरीच मेहमान येईल कळो. म्हणजे संत ओळखण्याकरता त्याला संतच व्हावं लागतं बघा. पण मी तुम्हाला म्हटलं देवही ह्याच हेच कार्य करायला येतोय आणि संत सुद्धा हेच कार्य करायला येतोय. पण कार्य करण्याची पद्धती मात्र शिवाजी महाराज वेगळी वेगळी आहे. फार पद्धती वेगळी आहे. देवाची पद्धत वेगळी आहे आणि संत परंपरेची पद्धत माऊली वेगळी आहे. समजून सांगण्याची बरं हा. म्हणजे मला वाटतंय देवाची पद्धत म्हणजे अशी धरलं की ठोकलं असा कार्यक्रम. घेऊन या चक्रागता आले आले समजून सांगत नाही काय नाही. आलं की सुरू करते ते घेऊन या चक्र गदा आणि हा सांगू का तुम्हाला देवातला आणि संतातला फरक. ऐका लक्ष देऊन ऐका बर. गावामध्ये जर वाद लागला ना वाद भाऊसाहेब महाराज गावात जर वाद लागला जर गावकऱ्याच्या गावकरी जे असतात ना जे शहाणे 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 सुरते माणसं त्या शहाण्या सुरत्या माणसाच्यानं जर ते वाद नाही मिटला तर ते वाद कुठं जातो गैरनाथ महाराज तुमच्या दुकानाच्या शेजारी आहे का नाही कुठं चौकीला कुठं. तुम्ही उगा लक्ष देऊन ऐका तुम्हाला संताचं कार्य आणि देवाचं कार्य सांगतो ऐका. वाद जर गावातल्या शहाण्या माणसाच्या नजर नाही मिटला तर कुठं जात आहे चौकीत जात आहे. चौकीत गेल्याच्या नंतर मग ते चौकीतले जे पोलीस असतात ना ते पोलिस मग त्या पोलिसाजवळ गेल्यावर ते पोलिस समजून सांगत असतात रामकिशनराव हे कशाला असं कुठं नाही करत आहे चांगलं नसतंय कोर्टाची पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. हा याची जर तुम्ही पाय इकडं जर तुम्ही आला तर दोघाचं वाटोळा होणार आहे कशाला कुठं ते मग आता त्याचं कसं असतं हे चौकीतले पोलिस म्हणजे सगळ्याचे आपले ओळखीचे सगळे माणसं आहे का नाही. म्हणजे गर्जेसाहेब हे ते सगळे ओळखीचेच माणसं आपल्या. ते गर्जेसाहेबाला म्हणतंय दाजी तुम्हाला काय कळतं का नाही म्हणलं हे लय अवघड माणूस आहे म्हणलं याला सुट्टीच देत नाही म्हणलं. कोण म्हणतंय कुणाला म्हणतंय कुणाला साहेबाला पोलिसाला आहे का नाही. म्हणजे हे पोलिस जे आहेत ना जवळचे काय असतात ओळखीचे असतात ते पोलिसाचं सुद्धा ऐकत नाहीत. पण ही जी पोलिस आहेत या पोलिसांच्या जर हाताबाहेर जर हे प्रकरण गेलं पोलिसांच्या हाताबाहेर जर प्रकरण गेलं तर मग हे पोलिस कुणाला बोलत आहेत निलेश तुम्ही झोपले तर नाही ना. पोलिसाच्या जर हाताबाहेर गेलं तर कोणाला बोलत आहेत SRP. मग ते SRP जे आलेले असतात जसं या पोलिसांनी समजून सांगितलं रामकिशन चांगलं नसतं बा वाद करणं मग SRP आल्यावर सुदामराव समजून सांगतात का त्यांचं आलं की सुरू होतं घेऊन या चक्र गदा आणि हाच धंदा करीतो. हे SRP म्हणजे देव आहे. SRP म्हणजे कोण आहे देव आहेत. आणि संत जे आहेत ना हे आपल्या चौकीतले जे लोक आहेत ना हे म्हणजे संत आहेत. म्हणजे समजून सांगतात कुठाने करू नका चांगली गोष्ट नसती. हे जर कुठाने केले तर लपडे वाढते आणि तुमचे 2-4 एकर रिकावं लागन तुम्हाला. म्हणजे संत परंपरा जी आहे ही समजून सांगणारं तत्व आहे. हा म्हणजे बघा मोठं उदाहरण आहे रामायणातलं ज्याला राम सुद्धा म्हणता येत ना का म्हणता येत नव्हतं काय म्हणायचा मारा म्हणायचं मारा काय नाव आहे त्याचं बोला ना बोला वाल्या कोळी नाव आहे की नाही गमेबाई रामनामे
वाल्या कोळी नाव आहे वाल्या कोळी. मला वाटतं या वाल्या कोळ्याला नारदाची भेट होती. नारद म्हणतात बाबा हे नारद म्हणायच्या अगोदर तर त्यांनी नारदाला धरलं होतं, आहे का नाही. नारदाला मारणार तोपर्यंत नारद म्हणतात बाबा हे तू सगळं जे करायला लागलास कुठाने, दररोज आल्या गेलेल्या माणसाला दररोज मारतोस, एवढं पाप तुझ्या जीवनामध्ये तू करायला लागलास, पण या पापाचं जबाबदार या तुझ्या पापामध्ये कुणी वाटेकरी होईल का घरचे लोक. तो म्हटला तू लयच तत्वज्ञान शिकवायला लागला रे. कोण म्हणते तो वाल्या कोळी. कोणाला म्हटला, नारदाला म्हटला तू लयच तत्वज्ञान शिकवायला. तो म्हणला हे बघ एक काम कर म्हटले तू, तू घरी जा आणि तुझ्या बायकोला लेकरांना सगळ्याला विचार हे तुमच्यासाठी मी एवढं राब राब राबतोय, दररोज माणसं मारतोय, कुटाने करतोय, 12 भानगडी 13 लपडे हे सगळे कुटाने करतोय म्हटला, या पापात जबाबदार तू होशील का म्हणला. कोणाला, काका काकीला, आहे का नाही. पापात जबाबदार तू होशील का. काकी म्हणली तुम्हाला शास्त्र कळतं का, शास्त्र तुम्हाला शास्त्र कळतंय ना, तुम्हाला शास्त्र कळतंय का म्हणली. ते त्याचं तर पंक्चर झालं ते बायको, आता राक्षसाची बायको शास्त्र सांगायला लागली म्हणल्यावर एवढी का सोपी गोष्ट आहे का. या त्या वाल्या कोळाची बायको म्हणली तुम्हाला शास्त्र कळतंय का. म्हटलं काय. ते म्हटली कान उघडे ठेवून ऐका. म्हटली नवऱ्यानं जर पुण्य केलं तर ते अर्ध पुण्य कुणाला येतंय काका, काकील जातोय. तुम्ही की आता तुम्ही इथं येऊन बसलात, ती जर आली असन तर तिला फुल तिला 1.5 पट म्हणायचं, आहे का नाही. हा म्हणजे असा कार्यक्रम आहे. म्हणजे नवऱ्यानं जर पुण्य केलं तर अर्ध कुणाला जातंय, बोला बोला बोला, बायकोला जातंय. आणि बायकोनं जर पुण्य केलं तर सगळं तिलाच राहतं, इकडं काहीच येत नाही बरं. हा हे कळतंय का म्हणली तुम्हाला. ते तो शॉकच झाला कोण, वाल्या कोळी. तुमच्या डोक्यात आलं म्हणायचं आता, आहे का नाही. देत तिथून फास्ट निघालं ते टाप टाकून डबल टाप. कुठं आलं, नारदापाशी आलं. मग नारदाला काय करतोय शरण आला. आणि मग नारदाने त्यानं काय उद्धार केला, तो उपदेश केला. काय म्हटले तुम्ही, ना उपराठ्या नामे तारीयला कोळी. हा म्हणजे राम म्हण तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. ऐका, नारद महर्षी होते म्हणून त्याला घरी जाय पुरता वेळ दिला. तुमच्या डोक्यात हे असू द्यावर. जर या नारदाच्या जागेवर जर देव असता आप्पा तर त्यानं ते एवढं समजून सांगितलं नसतं तू कशामुळं कुठाने करतो आणि काय. आणि त्यानं डायरेक्ट काय केलं असतं, त्याचं कामच केलं असतं. ही देवातली आणि संतातला हा फरक आहे. हा म्हणजे देवात देव जो आहे, देवही हेच कार्य करण्याकरता आलाय, जगाचा उद्धारच करण्याकरता आलाय. पण देवाजवळ टाइम नाही तुम्हाला समजून सांगायला. पण ही संत परंपरा जी आहे, ही संत परंपरा काय या जगताकरता काय करते. हा म्हणजे उद्धाराचं जे काम आहे ही संत परंपरा. बघा म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा, लाख मेले तर चालतील पण बोला ना लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, ही आपल्याकडे म्हण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तो समजून सांगतोय, पण महाराज त्याला म्हणतात अरे अड्या तुझ्यासारखा माणूस, तुझ्यासारखा जर मावळा गेला तर काय. छत्रपती शिवाजी महाराज त्याला समजून सांगतायत, पण तो समजायच्या मनस्थितीमध्ये नव्हता. शिवाजी महाराजांना त्याला चांगलं समजून सांगितलं, म्हटले जातो मी जातो म्हटले. शिवाजी महाराजांना निघालेत, तो म्हटला काय अडचण नाही ना, असं बाजूला गेला. आणि शिवाजी महाराज असे पुढं त्याच्यामध्ये जाणार म्हणजे पाऊल टाकणार तोपर्यंत त्यानं मागून पळत येऊन मावली. शिवाजी महाराजांना कशावर घेतलं, खांद्यावर घेतलं. आणि त्या रखरखत्या हारामधून धाड 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 50-100 फूट तो मावळा गेला. आणि पलीकडच्या कडेला छत्रपती शिवाजी महाराजांना टाकलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. तो मावळा, छत्रपती शिवाजी महाराज रडत होते आणि तो मावळा हसत होते, हसत होता तो मावळा. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं याला आलिंगन द्यावं. त्या आलिंगनाचा अंदाज पाहून या मावळ्यानं हारामध्ये अशा प्रकारचं अंग टाकून दिलं. जळून राग झाला, पण जाताना एक वाक्य बोलून गेला तो छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हटला महाराज 10 मेले तरी चालतील, पण 10चा पोशिंदा गेला नाही पाहिजे. आजही प्रतापगडाच्या तुम्ही तिथं गेले तर त्या भागाला ज्या मावळ्याची समाधी आहे त्या समाधीवर लिहिलेलं आहे बघा. जर गेले प्रतापगडला तर 10 गेले तरी चालतील, पण 10चा पोशिंदा गेला नाही पाहिजे. तसं नामदेव राय म्हणतात. हा ही संत परंपरा जी आहे ना, हा खऱ्या अर्थानं या संत परंपरेला जसं तो मावळा म्हणत होता शिवाजी महाराजांना आयुष्य मिळावं
अरे मी जर आज 25 वर्षाचा मी मावळा गेलो तर माझ्यासारखे हजारो मावळे तयार होतील, पण छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासारखा शिवाजी महाराज परत महाराज या महाराष्ट्राला मिळणार नाहीत, हे त्या मावळ्याचं जे अंतकरण आहे तसं नामदेवरायचं अंतकरण आहे. नामदेवराय म्हणतात हे माझे जे हरीचे दास आहेत, या हरीच्या दासाला काय मिळावं? आयुष्य मिळावं. कल्प आयुष्य. जय हो. फार कठीण आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण हे म्हणायचं अवघड आहे. कारण हे सगळे धंदे करून इथं आलोय मी. विठाला 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 विठाला. गाणं इतकं कठीण आहे, आतडे तुटाची पाळी ती एवढं आरडायचं म्हणल्यावर सोपण आहे का नाही? म्हणजे खऱ्या अर्थानं याच्यावर साधनाच करावी लागते, हे का नाही मुकुंद महाराज? म्हणजे नुसत्या भाकरी झोडून काही उपयोग नाही, आळंदीला जाऊन नुसत्या भाकरी खाऊन काहीच उपयोग नाही, त्याच्याकरता साधनाच करावी लागते. आज आम्हाला एक गुण जो प्राप्त झालेला आहे, कुठलाही गुण असू द्या, तो गुण प्राप्त करण्याकरता काय करावं लागतो? अट्टहासच करावा लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, पण कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. हा म्हणजे आपल्या जीवनातलं जे अंतिम ध्येय आहे, अंतिम जो टप्पा आहे, त्याचं नाव आहे देव, आणि तो मिळवणं हे आपल्या जीवनातला खऱ्या अर्थानं यशाचं शिखर आहे. आणि हे यशाचं शिखर गाठण्याकरता काय करावं लागतंय? अट्टहासच करावा लागतो. म्हणून हा अट्टहास केला तर मग शेवट तो भला आणि माझा बहू गोड झाला. खऱ्या अर्थानं आमच्या ह्या पुंजाबाई आईसाहेबाचा सुद्धा जन्म गोड झाला बघा. विठाला जे साधन आहे, ज्ञानोबाराय आपलं नामदेवराय म्हणतात या हरीच्या दासाला आयुष्य मिळावं, पण किती आयुष्याची मागणी केली आहे? कल्प कल्प. हा म्हणजे 1 लाख वर्ष नाही, 2 लाख वर्ष नाही, 4 लाख 10 लाख वर्ष नाही, एक कल्प अशा प्रकारचं आयुष्य मिळावं. पण कुणाला मिळावं? या हरीच्या दासाला. पण हे आयुष्य मिळून या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्य मिळणं हे जरी मिळालं ना, आयुष्य मिळणं यापेक्षा आयुष्यात मिळाल्याच्या नंतर त्या आयुष्याचा वापर कसा करायचा हे मात्र महत्त्वाचं. हा एखादी कला आपल्याला मिळाली तुमच्यासारखी, हे का नाही? कला मिळाली, पण त्या मिळालेल्या कलेचा वापर कुठं करायचा हे त्याला काय पाहिजे बोला ना, त्याला समजलं पाहिजे, त्याला ती अक्कल पाहिजे, हे का नाही? हा म्हणून ही जर कला मिळाली आणि मिळाली मग माणसाला मिळालं की माणसाला काय येत असतो बोला ना, गर्व येतो, हे का नाही? म्हणजे मी म्हणत नाही, ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानाचे पाटी आणि सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटी नाचवी. गर्व कुणाला येत असतो माहितीये?
थोडंस ज्ञान प्राप्त झालं की त्या माणसाला काय येत असतो, गर्व येत असतो. म्हणून नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य, एवढं आयुष्य मिळावं, पण त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये त्या साधकाला त्या हरिभक्ताला काय होऊ नये, बाधा होऊ नये. बाधा बाधा कळतील तुम्हाला, बाधा काय 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 बाधा, याचं उलट करा ना. तुमच्या लक्षात येत आहे ना, बाधा या शब्दाचं उलट करा. काय होतंय म्हणजे बाधेकडून तिकडं जाऊ नये, हे का नाही, म्हणजे म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे बाधा जी आहे ही बाधा, पण कशाची बाधा, कशाची बाधा, कशाची बाधा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे कल्पनेची बाधा, बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हो बाधा म्हणजे याच्यामध्ये अजून बरेच प्रकार पडतात, हे की नाही. ते झपाटल्यावर बी म्हणतात याला काय झाली, बाधा झाली, बाधा झाली, याला बाहेरचं बघावं लागल. कशावरलं ते दिव्यावर, हा हिर काढ आहे का, वरच्या आळीचं आहे का, खालच्या आळीचं आहे का, वड्यातलं आहे का, म्हणजे नदीचं आहे का, ही सुद्धा याला सुद्धा काय म्हणतात, बाधाच म्हणतात. काय म्हणतात, बाधा. पण बाधा होऊ नये, पण कशाची बाधा काका, पुढं वापरला शब्द कल्पनेची. हा खऱ्या अर्थानं ही कल्पना जी आहे ना, चावला नाही बरं. म्हणजे तुम्ही कल्पना चावला म्हणता नाही का, हे कल्पना जी आहे खऱ्या अर्थानं माणसाचं वाटूळच करती ती. कोण कोण कोण, कल्पना नावाची व्यक्ती नाही ही कल्प. माझ्या लहानपणी खडकेसर होते बघा, खडकेसर मोहिमाता विद्यालयाला बरं का, त्या खडके सरनी मला एक वर्गामध्ये एक निबंध लिहायचा सांगितला होता. आम्हाला निबंध असा होता, म्हटले तुम्ही जर प्रधानमंत्री झाले तर काय कराल, निबंध लिहून आणा. काय काय तुमच्या लक्षात येत आहे ना, तुम्ही जर नरेंद्र मोदी कोण आता सरपंच, नरेंद्र मोदी सरपंच आहेत का, प्रधानमंत्रीच नाही का, नाही. तुम्ही जर प्रधानमंत्री झाले तर तुम्ही काय कराल, असं आम्हाला त्या खडकेसरनी काय दिलता, निबंध लिहायला दिला. आलो तो आम्ही घरी माऊली, कल्पना या शब्दावर बोलतोय बरं का. मग आता प्रधानमंत्री झाल्यावर तुम्ही काय कराल असा निबंध लिहायचा सांगितल्यावर मी घरी आलो, निबंध लिहायला लागलो. तेव्हा गावातच राहत होतो, आहे का नाही. मग म्हणजे हिथं हो गावात, आता तिकडे पलीकडे राहतो, आहे का नाही. आणि मग ते निबंध मी असा लिहिला, मी जर प्रधानमंत्री झालो मजिंद्र महाराज, तर पहिले गावातले रस्ते तयार करीन. तुम्ही लक्ष देऊ नाही का बरं का, मी जर प्रधानमंत्री झालो तर गाव हागणदारी मुक्त करीन. काय लिहिलंय, मी जर प्रधानमंत्री झालो तर गावची शाळा सुधारीन. काय लिहिलंय, मी सगळं सगळं लिहिलं ना मी ते. मी जर
प्रधानमंत्री झालो तो अख्ख्या गावाचा काय करीन, विकास करीन असा निबंध लिहिला मी आणि दिला कोणाला, दुसऱ्या दिवशी सरला ते पेपर जमा केला। बस माझ्या डोक्यात एकच खटकी, नंबर एकच येणार आपला। काय येणार? नंबर एक येणार। निबंध म्हणजे असा विचार करूनच लिहिलता सगळा ते निबंध। आणि मग ते विठ्ठल महाराज होते आमच्या वर्गात, आपले कारले डॉक्टर आहे का नाही सगळे। मी म्हणलं ह्यांना फेल, मी ह्यांना त्यांना त्यांचा नंबर देऊन देत नाही, आहे का नाही, दिलता का नाही, हा मन हा विषय असा निबंध लिहिला। आणि असं लिहिलं मी ते सगळं। मी काका दुसऱ्या दिवशी असं वजनातच कपडे बिपडे टाईट, म्हणलं नंबर गणेशराव तू फेलच नाही आहेत, म्हणलं नंबर तुझाच येणार, कशात सगळं नेल लिहिलेलंच भारी होतं। अशी कल्पना सगळ्या मित्रमंडळीला आमच्या विठ्ठलला त्यांना म्हणायचं, हे तुझा नंबरच नाही, म्हणलं माझाच नंबर येणार आहे, म्हणलं पहिला। आणि निकाल आला कुठं? घरी नाही, वर्गात। निकाल आल्यावर मला मार्क किती पडले माहिती का? झिरो मार्क पडले। झिरो मार्क पडल्यावर मला जरा आता एवढ्या खुशीमध्ये गम झाल्यावर मग आता किती अवघड कार्यक्रम आहे, ऐक नाही अवघडच कार्यक्रम आहे। मग मला ते गाणं म्हणा वाटायला लागलं, दुनिया बनाने वाले तेरे मन में समाया। मी म्हटलं एवढा प्रयत्न केलाय, म्हटलं मी एवढं लिहिलंय, म्हटलं मला झिरो मार्क। मी खडके सरपशी गेलो आणि त्यांना म्हटलं, सर अहो एवढा छान निबंध लिहिला मला, मला झिरो मार्क दिले, तुम्हाला काही कळतं का नाही? त्यांच्यावर भडकलो मी। खडके सर म्हणले, तू लिहिलाय निबंध पण काय लिहिलंस? मी म्हणलं काय लिहिलंय, म्हणजे प्रधानमंत्री झाल्यावर गावचे रस्ते सुधारीन म्हणले, गावचा विकास करीन, हागणदारी मुक्त गाव करीन, आणि तुम्ही कसं काय मला झिरो मार्क दिले? ते म्हटले, ज्याला प्रधानमंत्र्याचे कामं कळत नाहीत आणि सरपंचाचे कामं कळत नाहीत। तुमच्या लक्ष देत आहे ना, प्रधानमंत्री झाल्यावर कुठं ग्राम विकास योजना करीत असतो का? त्यो तुमच्या लक्षात येत आहे ना, याचं नाव आहे कल्पना। काय नाव आहे याचं? ही कल्पना आहे। म्हणजे कल्पना ही माणसाच्या जीवनामध्ये काय करते धस बाबा? वाटोळच करते, कल्पनेची सासू। काय आहे ना ते, म्हणजे ही कल्पना नावाची जी सासू आहे ही खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जी त्रास देणारी आहे, आपल्या जीवनाला चैन जी पडून देत नाही, तिचं नाव काय आहे? कल्पना। प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये कल्पना आहे। माझ्या सुद्धा, मी सुद्धा एक कल्पना धरली होती, काय? ज्ञानोबरायचं मंदिर बांधायचं, ही माझी कल्पना। आणि आमचं बेसमेंट झालं आणि लॉकडाऊन पडलं, फेल कल्पना। तुमच्या लक्षात येते ना, पण आता ती कल्पना म्हणजे व्हायच्या दिशेनं वाटचाल करते। म्हणजे आता सगळं व्यवस्थित झालंय, आता मंदिराचं बांधकाम सुरू होणार आहे का नाही? म्हणजे हा ही जी कल्पना जी आपल्या जीवनामध्ये असती, ती कल्पना नावाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्रास देत असते। प्रत्येकाला कल्पना या शब्दाचा अर्थ आशा, आकांक्षा, म्हणजे हे मिळेल का नाही, त्या मिळण्याच्या संबंधामध्ये त्या माणसाची अशी धडपड 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 होत असते। पण नामदेव राय म्हणतात, या कल्पनेची बाधा कुणाला होऊ नये म्हटले? या माझ्या हरीच्या दासाला कल्पनेची बाधा न हो कवने काळी। कोणत्याच काळात नाही, भूतकाळातही नाही, वर्तमान काळातही नाही, आणि भविष्य काळात सुद्धा या कल्पनेची बाधा माझ्या हरीच्या दासाला होऊ नये। कल्पनेची बाधा न हो कवने काळी। आणि ही संत मंडळी सुखी असो, पण एवढं जीवन सुखी झाल्यावर पुढं काय येईन म्हटले? अहंकाराचा